नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण दररोज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी निफ्टीमध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊनसाईडला मुवमेंट होऊ शकते, ही मुवमेंट येण्यासाठी ऑप्शन चेन मध्ये कशा पद्धतीचे बदल झालेले आहेत, टेक्निकल चार्ट मध्ये कशा पद्धतीचे बदल झाले आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला उद्या नेमकं कोणत्या लेवलवर एक मार्केटमध्ये मोठी मुवमेंट हायर साईडला किंवा लोअर साईडला ट्रेड करण्यासाठी मिळू शकते आणि ज्याच्या माध्यमातून आपण एक चांगला प्रॉफिट अर्न करू शकतो याची सविस्तरपणे चर्चा दररोज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय करत असतो या ठिकाणी करत असतो. मित्रांनो, तुम्ही जर आजच्या ट्रेडिंग सेशनला जर ऑब्झर्व केला असेल तर या ठिकाणी क्लिअरली निफ्टी इंडेक्स मध्ये सेलिंग प्रेशर दिसून आलंय, बाईंग इंटरेस्ट जो आहे तो बँक निफ्टी मध्ये दिसून आलाय, पण जे काय बाईंग आणि सेलिंग प्रेशर आहे ते इतकं अग्रेसिव्ह असलेलं दिसून येत नाही. म्हणजे आज थोडक्यात मार्केट कुठेतरी कुलिंग होण्याची इंडिकेशन जे आहे ते मार्केटमध्ये आपल्याला इनिशियल स्टेजला दिसत आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण दुसऱ्या बाजूला मित्रांनो, माझ्यासाठी तो सर्वात मोठा कन्सर्निंग पॉईंट आहे तो म्हणजे निफ्टी इंडेक्स जो आहे तो आज मॉर्निंगला एक वेळ काय झाला होता, 16,400 काय केला होता, रिकव्हर झाला होता, त्या हायला जाऊन टच केला होता आणि त्या लेवलवरून एक्झॅक्ट मार्केटमध्ये काय झालंय, सेलिंग प्रेशर आलंय आणि परत निफ्टी एंड ऑफ द डे 200 पॉईंट हाय पासून डाऊन साईडला क्लोज झालाय आणि मॉर्निंगच्या सेशनचा जर विचार केला तर मार्केटमध्ये लोअर साईडला बाईंग एंट्रेस्ट तयार झाला. म्हणजे याचा अर्थ थोडक्यात मार्केटमध्ये अजून पण एक वोलेटिलिटी आहे किंवा एक अनिश्चितता जी आहे ती असलेली क्लिअरली दिसून येते आणि ज्या पद्धतीचं निफ्टीनं आताचं क्लोजिंग दिलंय हे क्लोजिंग मात्र मित्रांनो आपल्यासाठी टेक्निकली जर बघितलं चार्टिकली तर ते योग्य नाहीये, कारण का हे क्लिअरली एक डाऊन साईडचं अजून इंडिकेशन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दाखवतं. मित्रांनो, तुम्ही जर बँक निफ्टीचा निफ्टीचा जर चार्ट या ठिकाणी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर बघितला तर ग्लोबल सेंटिमेंटमुळे मार्केट काय झालं, सकाळी प्रचंड ऑलमोस्ट गॅपडाऊन ओपन झालं होतं आणि गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये पहिल्या 5 मिनिटांमध्ये जबरदस्त अपसाईडला मुवमेंट आली, त्यानंतर मार्केटमध्ये एक शार्प फॉल जो आहे तो आपल्याला काय झाला होता त्या ठिकाणी दिसून आला होता आणि साधारणतः 16,200 या ठिकाणी मार्केटमध्ये पुट रायटर जे आहे ते काय झाले होते त्या ठिकाणी ऍक्टिव्ह झालेले दिसून येतात आणि त्यानंतर त्यांनी मार्केटला हायर साईडला कंटिन्यू ट्रॅव्हल करत नेलं आणि एंड ऑफ द डे निफ्टी इंडेक्स जो आहे तो 16,400 हा हाय काय केला मार्केटनं स्क्रीनवर दाखवलं आणि त्यानंतर परत मार्केटनं काय केलं या ठिकाणी एक सेलिंग प्रेशर जो आहे तो आला आणि जसा 300 पुट रायटर मार्केट पाठीमागे सरकला तसं मार्केट फायनली 16,200 काय झाले त्या ठिकाणी क्लोज झालेलं. दुसऱ्या बाजूला मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्सचा जर विचार केला तर मी मॉर्निंग पासून तुम्हाला एक मेसेज टाकला होता की बाबा बँक निफ्टी जो आहे तो बुलिश दिसतोय आणि बँक निफ्टी इंडेक्स काय करा तुम्ही आजच्या ट्रेडिंग सेशनसाठी साधारणतः 34,544 वरून काय करा बाय करा असं मेसेज टाकला होता आणि जसं मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्सनं सकाळी दुपारच्या वेळेला साधारणतः आपली ही लेवल जी आहे 34,544 ची ब्रेक केली तसं बँक निफ्टी मध्ये एक जबरदस्त अपमूव्ह जो आहे तो आपल्याला साधारणतः 34,800 जवळपास काय झाला होता मिळाला होता आणि मी एक्झॅक्ट तेच टार्गेट देखील काय केलं होतं तुम्हाला दिलं होतं, म्हणजे 10-20 पॉईंट आपलं टार्गेट जे आहे ते एक्झॅक्ट काय झालंय मिस झालंय. मग मित्रांनो, हे मी तुम्हाला ऑप्शन चेंज आहे ना कंटिन्यू सांगत होतो ग्रुप किंवा मार्केट बुलिश आहे मार्केट बुलिश आहे, पण आपल्याला जो सपोर्ट मिळाला पाहिजे होता निफ्टीचा तो सपोर्ट इतका स्ट्रॉंग मोमेंटम मिळाला नाही. पण निफ्टीमध्ये देखील काय झालंय ऑलमोस्ट 350-400 पॉईंटचा फॉल जो आहे तो हायर साईडला स्क्रीनवरती दिसून आलाय. म्हणजे याचा अर्थ काय झाला मित्रांनो, क्लिअरली याचा अर्थ असा होतो तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर हा जो काय एरिया आता निफ्टीसाठी तयार झालाय कुठला एरिया, हा साधारणतः 34,800 हा आपल्यासाठी एक सेलिंग झोन म्हणून काय करणार आहे त्या ठिकाणी काम करणार आहे. पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, म्हणजे ह्या झोन वरती तुम्हाला थोडं केअरफुली लक्ष जे आहे ते उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण असणार आहे, कारण का या ठिकाणी मार्केटमध्ये जबरदस्त कॉल रायटिंग जे आहे ते 34,835,000 या ठिकाणी कॉल रेटिंग झाले आणि हा एरिया मार्केट जोपर्यंत गॅप अप ओपन होऊन किंवा 5 मिनिटाच्या एका कॅन्डलमध्ये हा सगळा एरिया मार्केट हायर साईडला ब्रेक करत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग येणार नाही. आणि मित्रांनो, उद्या बुधवार आहे, वीकली एक्सपायरीच्या अगोदरचा दिवस आहे आणि बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग वगैरे जर झालं तर ते बुधवारी वगैरे होण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त असते. आणि मित्रांनो, मग हे शॉर्ट कव्हरिंग वगैरे होण्यासाठी तसा डेटा आहे का ते पण आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी बघायचंय, त्याची पण चर्चा जी आहे ती आपल्याला या ठिकाणी करायचे. निफ्टीसाठी पण मित्रांनो सेम तोच डेटा पॉईंट आहे, निफ्टीनं काल देखील साधारणतः 16,400 जाण्याचा प्रयत्न केलाय, आज पण 16,400 जाण्याचा प्रयत्न केलाय, पण मार्केटला ह्या लेवलला सेलिंग प्रेशर दिसून आलंय आणि उद्या मार्केटमध्ये जर शॉर्ट कव्हरिंग येणार असेल मार्केटमध्ये जबरदस्त अपमूव येणार असेल तर ती 16,400 तोपर्यंत मार्केटवर बुलिश ठेवण्यात काही अर्थ नाही, तुम्हाला सेल ऑन राईट जे आहे ते 16,400 खाली काय करावं लागेल करावं. आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो, तुम्ही जर निफ्टी बँक निफ्टीचा
कम्युनिटी ओपन इंटरेस्ट जर बघितला तर या ठिकाणी दोन्ही इंडेक्सच्या प्राइस डाऊन असताना आज ऑलमोस्ट 9 ते 10-11% आसपास ओपन इंटरेस्ट जो आहे तो काय झालाय त्या ठिकाणी वाढलेला आहे. आणि हा वाढलेला ओपन इंटरेस्ट मला कुठे ना कुठे चिंता जी आहे ते माझ्या मनामध्ये काय करतोय या ठिकाणी तयार करतोय. कारण का मे बी उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये परत मला एक सेलिंग प्रेशर जे आहे ते काय होऊ शकतं त्या ठिकाणी स्क्रीनवर येताना दिसून येऊ शकतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला काय करा सबस्क्राइब करा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा. त्या ठिकाणी झिरोदा असेल, अपस्टॉक असेल, अलिस ब्ल्यू असेल, एंजल ब्रोकिंगची डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक दिले त्याच्यामार्फत डिमॅट अकाउंट ओपन करून घ्या. त्याचबरोबर व्हिडिओचा डिस्क्लेमर देखील व्हिडिओ पॉज करून काय करा तुम्ही रीड करा. कारण का ते तुमच्यासाठी तुमच्या फायनान्शियल हेल्थसाठी खूप महत्वाचं असणार आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही विचार केला तर आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये एक्झॅक्ट मार्केटमध्ये काय झालं हे पण काय करावं लागेल आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल. मित्रांनो तुम्ही जर ब्रॉड मार्केटचा जर विचार केला तर आयटी स्टॉक असतील, ऑइल आणि गॅसचे स्टॉक असतील किंवा बाकीचे स्टॉक असतील ह्या सर्वच्या स्टॉक सर्व स्टॉक मध्ये ऑलमोस्ट एक सेलिंग प्रेशर जो आहे तो दिसून आलाय. फक्त ऑटोमोबाईल स्टॉक मध्ये तेजी जी आहे ती दिसून आली. आणि मॉर्निंगला मित्रांनो काही स्टॉक मध्ये विशेषतः एफएमसीजी स्टॉक मध्ये वगैरे चांगली खरेदी किंवा बाईंग जे आहे ते लोअर साईडला काय झालं दिसून आलं होतं. आणि रिलायन्स इंडस्ट्री देखील मार्केटवर एक सेलिंग प्रेशर जो आहे तो काय करते क्रिएट करताना तुम्हाला दिसून येते. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. पण मित्रांनो हा पॉईंट महत्वाचा नाही. आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये मेनली टॉप गेनर मध्ये आयशर मोटार, हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेंट, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट आणि कोल इंडिया किंवा मेटल स्टॉक मध्ये घसरण जे आहे ते आपल्याला दिसून येताना दिसून येईल. मित्रांनो आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये ट्रेड टाकण्यासाठी एक पॉईंट खूप महत्वाचा आहे. उद्या बुधवार आहे आणि बुधवारच्या ट्रेडिंग सेशनला मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग होणार का. मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर शॉर्ट कव्हरिंग मध्ये कोणताही स्टॉक नव्हता, फक्त 2 स्टॉक आहेत. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो आपल्याला जे बऱ्याच वेळेला वाटतं ना की बाबा एक्सपायरी आहे गुरुवारी, एक्सपायरीच्या आदल्या दिवशी मार्केटमध्ये एक अप्पर साईडला मुवमेंट येते बऱ्याच वेळेला किंवा मार्केटमध्ये खूप हायएस्ट मोमेंटम येतो हायर साईडला, असं काय होऊ शकतं का. तर तसं होण्यासाठी मित्रांनो जे काही निफ्टीचे स्टॉक आहेत त्यातल्या मेजॉरिटी स्टॉक मध्ये आज परत काय झालं या ठिकाणी क्लिअरली आपल्याला शॉर्ट बिल्डअप होताना दिसून आले. काय झालंय क्लिअरली शॉर्ट बिल्डअप होता, मेजॉरिटी स्टॉक मध्ये शॉर्ट बिल्डअप झाले आणि लॉंग बिल्डअप असणाऱ्या स्टॉकची संख्या काय कमी. पण मित्रांनो माझ्यासाठी आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटला जो सपोर्ट देण्यात आला होता हा सपोर्ट एक्झॅक्ट कुठून तयार झाला होता तर मित्रांनो हा सपोर्ट जो आज तयार झाला ती म्हणजे एचडीएफसी आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो एचडीएफसी बँक ह्या 2 स्टॉकनं आज मार्केटमधलं सेलिंग प्रेशर जे आहे ते ऑब्झर्व केलंय, मार्केटला पडू दिलेलं नाही. पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि त्यानंतर आयसीआयसीआय बँक असेल आणि कोटक बँकनं बी ह्याच्यामध्ये काय केलं पार्टिसिपेट केलंय. पण मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जर बँकिंग स्टॉक जर सपोर्ट करणार नसतील तर परत आपण डाऊन साईडला नवीन लेवल काय करणार आहे डाऊन साईडला स्क्रीनवर येताना दिसणार आहे. पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये ट्रेड टाकण्यासाठी ओपन इंटरेस्टचा डेटा बघणं खूप गरजेचं आहे. ऑप्शन चेन मध्ये एक्झॅक्ट काय झालं मित्रांनो ऑप्शन चेन जर तुम्ही केअरफुली जर रीड केली तर या ठिकाणी 16,300 असेल, 16,400 असेल, 16,500 असेल या ठिकाणी रायझिंग ओपन इंटरेस्ट जो आहे तो असलेला दिसू शकतोय. जो स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला क्लिअरली इंडिकेशन करतोय. आणि डाऊन साईडला ज्या ठिकाणी मार्केट क्लोज झाले त्या ठिकाणी मार्केटचा एक स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे तो ओवायचा असलेला दिसून येतोय. आणि त्याच्याखाली मार्केटचा जो सपोर्ट आहे तो 16,000 या ठिकाणी. आणि आय थिंक उद्या जर मार्केटनं 16,000 जर ब्रेक केलं तर 16,100, 16,000 आणि डाऊन साईडला 15,900 आपण जाण्याची प्रॉबिलिटी ओवायच्या डेटानुसार आपल्याला नाकारता येत नाही. आणि दुसरं मित्रांनो हायर साईडला क्लिअरली मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर जे आहे ते आपल्याला दिसून येतोय ओवायच्या डेटामध्ये. पण मित्रांनो चेंज इन ओवायचा डेटा आपल्याला काय इंडिकेट करतोय हे खूप महत्वाचं आहे. मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये परत कॉल एडिशन झालेलं आहे, पुट एडिशन अग्रेसिव्हली झालेलं नाहीये. आणि मार्केटमध्ये जे काय कॉल एडिशन झाले ते डायरेक्ट 16,200, 16,300 आणि 16,400 या ठिकाणी झाले. आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये चेंज इन ओवाय जो आहे तो 15,900 झालेला नाहीये, तिथं ओवाय पुट राइटर नाहीये. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि आय थिंक मला वाटतं की उद्या जर मार्केटमध्ये जर काय सेलिंग प्रेशरला जर सुरुवात झाली तर मार्केट 15,800 जाण्याचा प्रयत्न जो आहे तो जरूर करणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला मार्केट ओपन झाल्यानंतर कशा पद्धतीने ओवायचा डेटा चेंज होतोय, मार्केट कशा पद्धतीने रिएक्ट करते, एचडीएफसी ट्विन असेल, रिलायन्स इंडस्ट्रीचा स्टॉक कशा पद्धतीने त्याचं बिहेव्हिअर असणार आहे मॉर्निंगला, हे उद्याच्या ट्रेडिंग सेशनचा सेंटिमेंट आणि डायरेक्शन जे आहे ती मार्केटची काय होणार आहे इथून मेनली चेंज होताना आपल्याला दिसून येणार आहे. त्यामुळे इकडे लक्ष तुम्हाला थोडं जास्त
देणं गरजेचं आहे. मग या कंडिशनला मित्रांनो जर मला उद्या निफ्टी इंडेक्स जर बाय करायचा असेल तर निफ्टीवर माझा एक्झॅक्ट कुठून बुलिश व्यू असेल हे पहिल्यांदा काय करू आपण समजून घ्या. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, जसं की मार्केट ज्यावेळेला ब्रॉडर मार्केटचा एक बॉटम आउट होतो, जसं की युएस मार्केट जर विचारात घेतलं, नॅसडॅक इंडेक्स जर विचारात घेतला, तर तो इंडेक्स आता सध्याच्या कंडिशनला ऑलमोस्ट 29-30% लोअर साईडला आहे. आणि हे एक बिअर मार्केटमधलं एक आयडियल करेक्शन आहे, कारण का पाठीमागच्या 2 वर्षाचे जर तुम्ही रिटर्न ऑन इक्विटी जर काढले मार्केटचे तर ऍव्हरेजली ते मित्रांनो आता 8-9% आसपास आले. इंडियन इक्विटी मार्केट असू द्या किंवा ग्लोबल इक्विटी मार्केट, म्हणजे एक फिअर व्हॅल्युएशन ज्याला म्हटलं जातं ते आता कुठं तर स्क्रीनवर येताना दिसून येते. आणि त्या कंडिशनला मार्केटला जर या ठिकाणी बॉटम आउट करायचं असेल आणि इथून जर मार्केटला हायर साईडला एक जर्नी करायची असेल तर आय थिंक मला वाटतं की बँक निफ्टी असेल इथून शार्प अप ट्रेंडला मुवमेंट येणार नाहीये. मार्केट काय करू शकतं पुढील काही दिवस ह्या रेंजमध्ये कन्सोलिडेशन फेजमध्ये जाऊ शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर गॅप डाऊन ओपन झाला आणि तिथून मार्केट कशा पद्धतीने रिॲक्ट करते हे बघा. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, सध्याचा ग्लोबल सेंटिमेंट इतका खतरनाक आहे तुम्ही कल्पना नको. जसं की सकाळी मॉर्निंग पर्यंत जर बघितलं तर एनजेक्स निफ्टी 200 पॉईंट खाली होता, 150 पॉईंट खाली होता, डाव जोन्स डाव फ्युचर आणि बाकीचे युएस इंडेक्स जर बघितले ते पण निगेटिव्ह होते. मग त्यानुसार आपण युएस मार्केटला जर फॉलो करणार असेल तर आज आपण ऑलमोस्ट 2-3% गॅप डाऊन ओपन व्हायला, पण तसं काय झालेलं नाही. म्हणजे मार्केट ग्लोबल क्यूजला पण बऱ्याच वेळेला रिस्पॉन्स करत नाही. आणि समजा इन केस मार्केट जर काही ग्लोबल सेंटिमेंटमुळे खूपच गॅप डाऊन ओपन झालं, मित्रांनो गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर पहिल्या 5 मिनिटाचा हाय आणि लो जो काय असेल तो मार करा. आणि पहिल्या हाय 5 मिनिटाच्या हायच्या वरती जर मार्केट निघालं तर त्या ठिकाणी निफ्टीवरती बुलिश व्यू ठेवा, सी ऑप्शन बाय करा. आणि लोच्या जर खाली मार्केट जात असेल तर त्या ठिकाणी पुट ऑप्शन काय करा, तुम्ही डोळे झाकून बाय करा. कारण का गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर मार्केटची जी रेंज तयार होती ना ती पहिल्या 5-7 मिनिटात तयार होती, आणि त्या रेंजच्या वरती मार्केट बुलिश असेल आणि त्या रेंजच्या खाली मार्केट बेरिश असेल. आणि मार्केट पण गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर मित्रांनो मग तुम्हाला या ठिकाणी थोडं स्ट्रगल जे आहे ते मार्केटमध्ये करावं लागेल, कारण का मार्केट लवकर हायर साईडला येणार नाही, त्या रेंजमध्ये टाइम स्पेंड करेल आणि त्या कंडिशनला ऑप्शनचे प्रीमियम जे आहे ते काय करतील, तुमचे प्रीमियम करतील. कारण का उद्या बुधवार आहे, प्रीमियम डीके हा उद्या कंपॅरेटिव्हली तुम्हाला स्क्रीनवरती जास्तीचा काय होणार आहे दिसून येणार. पण तरी पण मित्रांनो उद्या जर समजा मार्केट ह्याच एरियामध्ये जर कुठं ओपन झालं आणि ह्या एरियामध्ये ओपन होऊन जर बँक निफ्टी इंडेक्स जर हायर साईडला निघाला तर जोपर्यंत निफ्टी मित्रांनो 16,420 वर जात नाहीये तोपर्यंत निफ्टीवरती बुलिश व्यू ठेवण्यामध्ये काही अर्थ नाहीये हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय म्हणतोय, ह्याच्या वर जोपर्यंत निफ्टी जात नाही तोपर्यंत बुलिश व्यू ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही. ह्या कंडिशनला जर तुम्ही निफ्टीला जर बाय केलं तर साधारणतः 16,400 सीई ऑप्शन तुम्हाला या कंडिशनला काय करायचं आहे, बाय करायचं आहे. तुम्हाला 16,453, 16,491, 16,522, 16,572 हे पॉसिबल अपसाईडला टार्गेट भेटेल. आणि मार्केट जर डाऊन साईडला निघालं तर 16,173 खाली मार्केटला सेल करा. 16,100, 16,055, 16,000 आणि 15,910 हे पॉसिबल टार्गेट किंवा इव्हन 800 पण टार्गेट तुम्हाला काय होऊ शकतं उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्क्रीनवरती भेटू शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का टेक्निकली जर बघितलं तर मार्केट क्लिअरली बेरीज झाले. दुसरं ओआयच्या डेटामध्ये पण कॉल रायटिंग ज्या पद्धतीने झाले आणि ज्या पद्धतीने पुट रायटरचं प्रेझेन्स मार्केटमध्ये नाही हे कुठं ना कुठं क्लिअर मला इंडिकेशन देते की मार्केट बाबा डाऊन साईड ओपनिंग करायला लागले. पण आपल्याला बाकीचा पण सेंटिमेंट वगैरे काय करायला पाहिजे त्या कंडिशनला बघायला पाहिजे. दुसरं मित्रांनो बँक निफ्टीचा डेटा काय इंडिके, बघा निफ्टीचा डेटा क्लिअरली बेरिश आहे, बँक निफ्टीचा डेटा इतका जास्त बेरिश नाहीये. त्यामुळे थोडं आपल्याला ज्यावेळेला एक इंडेक्स बेरिश दुसरा बुलिश असतो त्यावेळेला मोस्ट ऑफ टाइम मार्केट साईडवेज राहण्याची प्रॉबॅबिलिटी नाकार देत नाही. आणि इनकेस जर मार्केट साईडवेज राहिलं तर मग मात्र आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेड करणं थोडं अवघड बनू शकतं. पण तरी पण मित्रांनो 34,500 या ठिकाणी कॉल रायटर पुट रायटरची संख्या जास्त आहे, त्याचबरोबर 34,200, 34,300, 34,400 आणि इकडे 34,700, 34,600 इकडे पण कॉल रायटर पुट रायटर आहेत. हा डेटा क्लिअरली कुठं ना कुठे एक साईडवेज एका छोट्या रेंजचा आपल्याला काय करतोय इंडिकेशन देतोय. पण चेंज इन ओआयचा डेटा मला काय इंडिकेट करतोय ते पण बघावं लागेल. पण चेंज इन ओआयच्या डेटामध्ये मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये चांगली गोष्ट झाली, 34,500 या ठिकाणी जबरदस्त पुट रायटिंग जे आहे ते होताना दिसून आले. 34,400 आणि 34,300 या ठिकाणी पण मार्केटमध्ये पुट रायटिंग होताना दिसून आले. पण पुट रायटिंग होताना पण मार्केटने ह्या रेंजला डाऊन साईडला क्रॉस केले, त्यामुळे मार्केट एक इंडेक्स अपसाईड इंडिकेट करतोय, एक इंडेक्स डाऊन साईड इंडिकेट करतोय. ह्याचा अर्थ
मे बी पॉसिबल उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये मार्केट साइडवेज राहण्याची प्रॉबिलिटी खूप जास्त काय होते या ठिकाणी डेटा पॉइंट मध्ये तयार होताना तुम्हाला दिसून येते. मग या कंडिशनला मित्रांनो तुम्हाला जर उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये बँक निफ्टीवर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर कुठून बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे तर बँक निफ्टी मित्रांनो 34,655 वरून बाय करा, 34,811, 34,980, 35,666, 35,722 हे हायर साईडला टार्गेट भेटेल आणि लोअर साईडला बँक निफ्टी जोपर्यंत 33,911 खाली जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीला सेल करू नका. या ह्या ब्रेकडाऊन नंतर तुम्हाला पॉसिबल हे टार्गेट काय होतील बँक निफ्टीमध्ये लोअर साईडला भेटतील. मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा, झिरोधा अपस्टॉक ॲलिस ब्लू अँजेल ब्रोकिंगची डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक दिली आहे त्याच्या मार्फत डिमॅट अकाउंट ओपन करा आणि मला व्हॉट्सअपला सांगा, मी तुम्हाला माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलला काय करतो त्या ठिकाणी जॉईन करतो. तिथं दररोज 2 ते 3-4 कॉल जे ते बँक निफ्टी स्टॉक ऑप्शनचे कॉल तुम्हाला लाईफ टाईम फ्री मध्ये मिळतील. धन्यवाद, थँक्यू.